नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असता होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली, परंतु ही प्रभाग रचना योग्य नसल्याचे प्रभाग चुकीचे पाडले गेल्याचे सांगत नवी मुंबईचे आमदार लोकनेते गणेश नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पालिकेत हरकती घेतल्या। तब्बल 3000 वरती लोकांनी हरकती दाखल केल्या। गेरीमेंड्रिंग म्हणजेच निवडणूक क्षेत्रात सीमांचे अशा प्रकारे बदल करणे, त्यामुळे एका पक्षाला विशेष अनुचित लाभ होईल, अशा प्रकारचं इथे चालू असल्याचे गणेश नाईक व सागर नाईक यांनी नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले। या पत्रकार परिषदेला लोकनेते गणेश नाईक यांच्या समवेत भाजपचे दशरथ भगत, सुधाकर सोनावणे, सागर नाईक, संदीप नाईक, रामचंद्र घरत व आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच या प्रभाग रचनेमुळे एका सोसायटीमध्ये दोन प्रभाग, एका उद्यानात दोन प्रभाग अशी अवस्था निर्माण झाली असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने यावर व्यवस्थित विचार करावा व फेरबदल करून पुन्हा नवीन आणि योग्य प्रभाग रचना बनवावी, असे गणेश नाईक यांनी सांगितले। जर प्रभाग रचनेत बदल केला गेला नाही तर कोर्टात धाव घेऊ, असेही गणेश नाईक यांनी नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले। नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांकरता प्रभागाची रचना केली गेली आणि ती जाहीर झाली, ती योग्य नाही ह्याकरता काल निवडणूक आयोगाच्या मार्फत जी कमिटी निर्माण केली होती त्यांच्या समोर आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे। शॉर्टमध्ये नवी मुंबईची लोकसंख्या भागेले 122, त्याच्यामध्ये 27,000 लोकसंख्येचा एक प्रभाग येतो आहे। परंतु ह्या निवडणूक आयोगाने ज्यांच्याकडे जबाबदारी दिली होती रचनाकार, त्या लोकांनी 20% लोकसंख्येला वाढलेले 5 नगरसेवकांचं प्रसाद दिलेलं आहे आणि उर्वरित 80% नवी मुंबईच्या लोकांना फक्त 6 नगरसेवक वाढलेले आहे। सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि निवडणूक आयोग यांचा निकष नेहमी असे असतात, कुठेही वस्तीचं विभाजन करू नका, गावाचं विभाजन करू नका, नोडचं विभाजन करू नका, सेक्टरचं विभाजन करू नका, सोसायटीचं विभाजन करू नका, परंतु या ठिकाणी सर्व निकष पायदळी तुडवलेले आहेत आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी हरकती घेतल्या। महाराष्ट्रामध्ये सर्व निवडणुका महापालिकेच्या होऊ घातलेल्या आहेत, त्यामध्ये नवी मुंबईमध्ये 3,850 सुमारे लोकांनी हरकती सूचना दिलेल्या आहेत। याचाच अर्थ ही प्रभाग रचना करताना ज्यांच्या आता जबाबदारी दिली होती त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केलेला आहे, अविचाराने ही प्रभाग रचना निर्माण केलेली आहे आणि म्हणून आम्ही आमची भूमिका तिथं मांडलेली आहे। त्याच्यामधून जर का योग्य निर्णय जनतेला जो लांब होत आहे असा मिळाला तर ठीक आहे, वरनं आम्ही माननीय हायकोर्टामध्ये जाऊ आणि तिथून न्याय घेऊ। ज्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी घडल्या त्या ठिकाणी जर हरकती सूचनाच्या माध्यमातून नमूद केल्यानंतर सुधारणा घडल्या तर न्यायालयामध्ये जाण्याची गरज नाही, परंतु उद्याला ठाण्यामध्ये त्याने दुरुस्त केल्यानं नवी मुंबईत दुरुस्त केलं तर ठाण्याच्या लोकांना झालेला अन्याय दुरुस्त झाला तर त्यांना कोर्टात जाणार, परंतु नवी मुंबईत तो दुरुस्त नाही झाला तर आम्ही कोर्टात जाणार आहोत।